यहाँ पर हमारे जो जगह मालिक है, जमीन मालिक है, गरोड़िया जी उपस्थित हैं, उनके भाई नयन गौरव गरोड़िया और वेणुगोपाल गरोड़िया जी दोनों भी उपस्थित है। इन्होंने हमको 20 साल पहले 2005 में बताया था कि आप डेवलपमेंट के लिए चंपालाल जी वर्धन और कुणाल वर्धन की जो कंपनी है नीलम डेवलपर को आप विकासक करके चुनी है, और जगह मालिक का जो मान सम्मान था, जगह मालिक की जो इच्छा थी और उनका जो अधिकार था उसको हम लोग ने माना और उसको जानकर हम लोग ने नीलम डेवलपर को डेवलपर बनाया। और डेवलपर ने हमको उस समय 2005 में एग्रीमेंट में लिख के दिया था कि तुमको 3 साल के अंदर पूरा बिल्डिंग बना के दे देगा, लेकिन आज 20 साल हो गया, हमारा 1000 घर का ही प्रोजेक्ट बिल्डर कर नहीं पाया क्योंकि उसके पास पैसा नहीं है और सब लोग अभी भी उसकी वजह से गंदगी में रहने को मजबूर है। हमने जब हमारे डेवलपर गरोड़िया साहब को बोला तो वो बोले कि मैंने गलती किया, उसको डेवलपर बनाया, उनका भी उसने पैसा नहीं दिया है। जो उनका 1000 घर का डेवलपमेंट किया 20,000 चौरस मीटर जगह का, उसके अंदर जो उनका हिसाब से उनका जमीन मालिक है, जमीन मालिक का पैसा जो बनता है वो देना चाहिए तो वो भी नहीं दिया। न गरीबों का हक दे रहा है, न उनका जमीन मालिक का हक दे रहा है, तो ऐसा बिल्डर हमको नहीं चाहिए। इसके लिए सारी जितनी भी सोसाइटी है बिल्डर के साथ में, तो उन्होंने आज SRA में अपील की थी कि इसको डेवलपर क्या उसका राइट है वो ख़त्म करे। आज जमीन मालिक ने भी वही अपील किया है कि ये नीलम डेवलपर डेवलप नहीं कर सकता, 20 साल लोगों को डेवलपर के पास पैसा नहीं है, इसके लिए गंदगी में रहना पड़ रहा है और उसी की वजह से सबको गंदगी में रह के आज वहाँ से 2400 लोग टीबी से मरे हैं। टीबी जैसी गंदगी की वजह से होने वाली बीमारियों की वजह से मरे, उसका पूरा जिम्मेदार ये नीलम बिल्डर है। आज 2400 महिलाएं बेवा हो चुकी है, विधवा हो चुकी है, उनके जो आदमी मरे उसकी वजह ये नीलम बिल्डर। अगर वो काम करता था 3-4 साल के अंदर तो लोगों में गंदगी या बीमारी फैलती नहीं और लोग मरते नहीं। आज हम लोग वो 2400 महिलाओं को लेकर फिर से एक बार अगले महीने SRA के अंदर मोर्चा निकालने वाले हैं कि इन महिलाओं को जो पति मारे गए इसका जिम्मेदार कौन, किसे स्थानीय लोग किसके चाहते हैं, किससे काम करना चाहते हैं? हमारे यहाँ पे अभी सरकार ने MMRDA का प्रस्ताव दिया है और 4 साल के अंदर हमको पूरा सारा का सारा रमाबाई और कामराज नगर डेवलपमेंट करने का आश्वासन दिया है और उसी तरह का एग्रीमेंट भी तैयार किया है। तो सारे लोग है MMRDA के साथ में है, MMRDA के लोग ऑफिसर भी बोले हैं कि हमने जो अभी प्लान दिया है उस प्लान के अंदर अगर आपको कुछ चेंजेस चाहिए, अगर वो सकारात्मक है, पॉजिटिव है, तो हम 100% करेंगे। जिसका जिधर घर है रमाबाई नगर में, जिसका घर है उसको रमाबाई नगर में, कामराज नगर में जिसका घर है उसको कामराज नगर में घर बना के देंगे और एकदम अच्छी तरह से क्वालिटी के घर बना के देंगे। जिस तरह से BKC में MMRDA ने प्लॉट बनाकर बेचे कमर्शियल, उसी तरह से कमर्शियल प्लॉट बनाकर वहाँ पे भी बड़ी बड़ी IT पार्क कंपनियाँ, SBI जैसे बड़े बड़े बैंक वहाँ पे आने वाले, वहाँ पे बड़े बड़े मॉल होने वाले, तो वहाँ पे हमारे एरिया का भी डिमांड बढ़ेगा, हम लोग के गरीब लोगों के बच्चे को नौकरी भी मिलेगी। तो मैं ये जो बड़ा प्लान है हमारा उन सारे के सारे लोग उसके साथ में है। स्थानीय लोग यहाँ पर SRA के बाहर मोर्चे पर हैं, आपने अधिकारियों से मिला, क्या सुझाव मिला, क्या करना चाहिए? हम अपने झोपड़पट्टी वासियों के साथ में उनको उनका हक मिलना चाहिए। तो जगह दिया था कि आप यहाँ पर लोगों को घर से बदले घर बना के दे, लेकिन समय से उन्होंने काम नहीं किया, क्या कहेंगे इस मामले में? इसके अंदर अभी सब ओपन है, सबको पता है, अभी परमेश्वर जी ने आपको सब कुछ बता दिया है। आपका पैसा मिला क्या? ठीक है, वो तो जो अपना लड़ाई है वो चलती रहेगी। अच्छा, आप भी इस मामले में कोर्ट में हैं, क्या पूरा मामला है कोर्ट के अंदर? हम अपना हमारे हिसाब से हमारे कोर्ट में बिल्डर के सामने वो उनको नहीं मिला और उनको जो आश्वासन दिया था वो हिसाब से उनको नहीं दिया। ये बेचारे थोड़े नहीं बोलना चाहते, लेकिन इनका हक इनको मिलना चाहिए, सारी जनता इनके साथ में। जमीन मालिक का हक मिलना चाहिए कि नहीं? मिलना चाहिए, चाहे MMRDA करे या बिल्डर कोई भी करे, तो लेकिन जमीन मालिक का हक मिलना ही चाहिए। सारी जनता आपके साथ में, आप जनता के साथ में। हाँ, जितने भी घर है अपने झोपड़ी धारक उसको सबको घर मिलना चाहिए, वैसे जमीन मालिक को भी आते हैं उनका भी है। तो हम सब साथ में है, तो ये बिल्डर को हम लोग निकाल रहे और हमारा प्रोजेक्ट 4 साल के अंदर होगा क्योंकि गरोड़िया भी जमीन मालिक भी हमारे साथ में। ठीक है, मी घाटकोपर पूर्व विधानसभेमधून आहे। आमच्याकडे नीलम फायनान्स म्हणून बिल्डर होता, गेली परमेश्वर तुकाराम कदम हे ओम साई गणेश सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांच्या SRA प्रकल्पाला गेली 18 ते 20 वर्षे लागली।
त्यानंतर आमच्या इथे नालंदा नगर गृहनिर्माण संस्था, आनंदवन गृहनिर्माण संस्था या संस्थेमार्फत गेली 12 ते 13 वर्ष फक्त पेपरच्या पेपरवर्कच्या माध्यमातून ॲग्रीमेंट केली, नुसतं भूलथापांना बळी पडलेले आहेत आणि त्या बिल्डरांचे दलाल असे बऱ्यापैकी पसरलेले आहेत का गरिबांचे झोपड्यांच्या आहारी जाऊन पैसे घेणं, पैशाची मागणी करणं, त्यानंतर त्यांना सांगणं का बिल्डर आपलं काम करेल. आता परमेश्वर तुकाराम कदम हे नगरसेवक असताना त्यांना 18 वर्ष लागली तर सामान्य अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे काय करतील. 17 × 34 वर्ष आम्हाला त्या घाणीमध्ये कचऱ्यामध्ये राहावं लागेल. त्या ठिकाणी बरेचसे पात्रापात्रीची अशी घटना आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांचं प्रकल्प MMRDAच्या माध्यमातून सगळ्या गरिबांना न्याय मिळेल त्यासाठी ही जनता घराला घर मिळेल असं त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी सर्वांनी या बिल्डराच्या विरोधामध्ये निदर्शने केलेली आहेत. नेमकी कुठलं बिल्डर आहे आणि कुठल्या बिल्डरच्या विरोधात तुम्ही करता? चंपकलाल कुणाल वर्धन, कुणाल म्हणून असे विकासकाचे नाव आहे आणि नीलम फायनान्सच्या माध्यमातून ते कामं करत असतात. किती वर्षापासून? 2005 पासून चालू आहे पण त्याला आत्ता काही दिवसा म्हणजे काही वर्षापूर्वीच त्यांना दिलेले आहेत काही ठिकाणी आणि अजून तर तुटणार आहेत म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही 3 वर्षात करतो. आता 18 वर्ष लागतात, 3 वर्षात कसं काय काम होणार. त्यासाठी ही जनता अजून आम्हाला 20 वर्ष भोगावं लागणार नाही घाणीतलं, त्यासाठी या MMRDA शासनाच्या SRA प्रकल्पाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यासाठी ही सर्व जनता हे झोपडीधारक त्यांच्या उत्कृष्ट असा याच्यासाठी आलेले आहेत का आपला विकास होईल आणि आपल्याला या घाणीतून मुक्तता मिळेल. नमस्कार, आपच्या चॅनलच्या माध्यमाने मी सांगते मला 8 वर्ष झालंय, मला अजून एक पण चेक भेटला नाही. मला पहिले कॅश भेटत होतं, आता मला चेक भेटतोय. तर चेक पण 8 वर्ष झाला मला नाही भेटतंय आणि ना हां नीलम बिल्डरने नाही दिलंय, ना घर दिलंय, ना चेक दिलाय, ना कॅश दिलाय. आणि हेच टेन्शननी माझ्या नवऱ्याला एवढं टेन्शन दिलेलं आहे, त्यांना पॅरालिक्स झालं आहे. सगळे सोसायटीवाल्यांना माहिती आहे, बिल्डरलासुद्धा माहिती आहे. बिल्डरला त्याच्या बापाचा दुःख त्याला माहिती आहे आणि लोकाचा दुःख माहीत नाही. ते बिल्डरला माझी एकच विनंती आहे की माझे एक प्रॉब्लेम मला एवढा तुम्ही दिला आहे, आता हे प्रॉब्लेम माझा सॉल्व करून द्या. मी तुमच्या लई आभारी आहे. माझा नवरा पॅरालिक्समध्ये पडला आहे. किती वर्षापासून भाडं थकीत आहे? 8 वर्ष झालं, 8 वर्ष चालू आहे. मला अजून 1 रुपया पण दिला नाही. तुमचं घर खाली केलंय का? खाली केलंय, तोडून दिलंय. तोडून दिलं तरी पण जेव्हा सगळ्यांचा कामराच्या सगळे रूम खाली होते तेव्हा मी एकटी राहिली होती त्या रूमामध्ये. सगळ्या सोसायटींनी सांगितलं होतं आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. मी सोसायटीला सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या विचारमधून मी सगळ्या संपत्ती केली. म्हणलं जाऊ दे, आहे आमचे सोसायटीवाले लोक आहे, आमच्या परमेश्वर कदम आहे म्हणून ते मी बिल्डरला माझा रूम दिलं आहे. माझे 2 रूम होते, मी कोटा बोलणार ना, मी रोजेमध्ये आहे. माझे 2 रूम होते, मला 1 भेटला, 1 रूम नाही भेटलाय. आणि 8 वर्ष झालंय, मला अजून 1 रुपया पण दिला नाही. माझी एवढी भिंती आहे का मला चेक पाहिजे आणि रूम पण पाहिजे. माझा नवरा असा पडलाय. आता सगळ्या सोसायटीवाल्याला माहिती, एक माणूस इथं असा नाही का त्यांना माहीत नाही. आमची एवढी का परिस्थिती आहे ना, आता मी सांगू शकत नाही. मी उपास आहे, मी उपासमध्ये कधी खोटा बोलणार नाही. कदम साहेबला पण अजून कदम साहेब जवळ मी 10 वेळी गेली, 100 वर्षी गेली असेल. त्यांना मदत करा, मदत करा, मदत करा. माझी गोष्ट यांना सांगा, ते म्हणतात आम्ही सांगतोय. आमची मदत कोणी केलं नाही म्हणून आम्ही कदम साहेबनी आम्हाला मोर्चेमध्ये बोलवला म्हणून आम्ही आले. माझी एवढी आहे भिंती का मला लवकरच्या लवकर माझा रूम पण पाहिजे आणि माझा चेक पण पाहिजे. माझी एवढी आहे प्रस्ती, आज माझी प्रस्ती तुम्ही बघून घ्या. आणि नेमकं काय प्रकरण आहे पूर्ण सांगा. आम्ही घाटकोपर रमाबाई पूर्वमधून आलेलो आहोत. आम्ही ह्यापूर्वी पण एक मोठी चुकी केली होती नीलम बिल्डरला. गेले 16 वर्षापूर्वी आम्ही लोकांनी आमच्या घराचे ताबे दिलेले होते. गेले 16 वर्ष आम्ही घरासाठी संघर्ष करत आहोत पण कदम साहेबांच्या प्रयत्नातून आम्हाला 1 वर्ष झालं आता आमच्या घराचे ताबे मिळालेले आहेत. मग आम्हाला वाटतं की जर आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे शासनाने आणि घराला घर, प्रत्येक घराला घर देऊन जर कमी वेळात येत्या 4 वर्षामध्ये जर आम्हाला घराचा ताबा मिळत असेल तर मग आम्हाला असे कशाला हवे आहेत बिल्डर जे 16 वर्ष आम्हाला घराच्या बाहेर काढले, आमचे भाडे दिलेले नाहीत घराचे,
आमच्या घराचे अजून बऱ्याच घरांचे ताबा दिलेला नाही आहेत. अशा लोकांना आम्ही अशा घराचा ताबा का द्यावा? सरकार जर MMRDA आणि SRA मार्फत जर प्रोजेक्ट राबवत आहे, जर हे राबवत आहे, तर आम्हाला तेच हवं आहे. आम्ही सरकारसोबत आहोत आणि आम्हाला SRA आणि MMRDAचंच प्रोजेक्ट राबवायचे आहेत. कोणताही बिल्डर आम्हाला नको आहे. काय काय मागणी आहे तुमची? आमच्या घराला घर असावं प्रत्येकाला. ज्यांचे अपात्र असतील त्यांना पात्र करून मिळावे आणि आम्हाला आमच्याच ठिकाणामध्ये घरं दिले जावे. बोलायचं तात्पर्य असं आहे की जे विरोधक आहेत, ज्या या विकास कार्यासाठी जे विरोधक आहेत, आज ते जे बिल्डिंग बनवले ओम सहकारी गृहनिर्माण संस्था, तिथे ते लोक राहत आहेत. मग जर त्यांना SRA प्रोजेक्टवरती जर त्यांना विरोध आहे, मग त्यांनी तिथे बिल्डिंगमध्ये नाही राहावं. झोपडपट्टीमध्ये लोकांचं हाल काय होतात तिथे येऊन त्यांनी बघावं त्यांनी, आणि तिथे त्यांचे हाल बघायचे आणि तिथे राहायला यायचं त्यांनी. आज जे दलाल लोक फोटोच्या मार्फत घरांचे भाडं घेतात, दुकानांचे भाडं घेतात आणि बिल्डिंगमध्ये राहतात, तर त्या बिल्डरकडून जे हप्ता वसुली करतात, तसे लोकांनी पण झोपडपट्टीमध्ये येऊन राहायचं, लोकांचे हाल बघायचे, त्यांचे हाल काय होत आहेत. आज 18 वर्षापासून लोक तिथे राहत आहेत. आज 3-4 वर्षामध्ये जर आम्हाला घर मिळत असेल तर आम्हाला याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे? आमच्यासाठी लोकांना घराच्या बदले घरच मिळत आहेत ना. आणि आज कदम साहेबांनी जी मेहनत घेतली आहे त्यांचा विरोध काय करतायत? हे पण तिथेच घरामध्ये राहायला येणार आहेत ना. जेव्हा बिल्डिंगपर्यंत तुम्ही घरात त्या घरात राहायला येताल ते आवडतं तुम्हाला. फक्त विरोध करायचा काय? तर तुम्हाला पैसे पाहिजे असतात, तुम्ही दलाल आहात, भीक मागणारे कुत्रेच आहात तुम्ही. जग 21व्या शतकात गेले तरी आमच्या ह्या तीनच गरजा आहेत, लादीकरण, पाणी, नाले सफाई, ह्याच आमच्या तीन गरजा आहेत. त्याच्यापुढे आम्ही जात नाही. आम्हाला पण आमचा विकास हवा आहे. आमच्या येणारे आमची जाळीशी झाली, आमची पिढी गेली ही घाण काढण्यामध्ये, पण येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला आमचा विकास हवा आहे. आम्ही सरकारसोबत आहेत आणि जे कोण अडवणार आम्ही त्यांचे आडवं येणार. तो कोणी पण असू दे, बिल्डर असू दे किंवा कुठल्याही पक्षाचे दलाल असू दे, आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही सक्षमपणे पुढे जाणार, कारण आम्हाला आमच्या परिवाराचा, येणाऱ्या पिढीचा खूप विचार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे कदम साहेबांसोबत आहोत. कदम साहेब जे म्हणतील ते आम्ही करायला तयार आहोत. मग आमच्या इथे SRA हा प्रकल्प 2005 पासून चालू झालेला आहे आणि आज 2024 चालू आहे. 19 वर्ष चालले, 19 वर्ष आज होतात या 24 मध्ये. 19 वर्षामध्ये फक्त 4 बिल्डिंग्स आमच्या इथे तयार झालेल्या आहेत आणि बरेचसे लोक 19 वर्षामध्ये एवढे परेशान झालेले आहेत, कारण बऱ्याच लोकांचे काही काही प्रूफ येत नाही आहेत. या लोकांना 1-1, 1.5-2 लाख रुपये दलाल लोकं मागतात, कोणाचे? बिल्डरचे, की ज्यांना पात्र आम्ही करून देतो. आणि बहुतेक लोकांचे फाईल NS2 मध्ये पात्र होऊन आलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी झालेली आमच्या इथं, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जे दलाल लोक हातावरचे होते, जे रिक्षा चालवून आपले पोट भरत होते, आज या लोकांचे 2-2, 3-3 रूम झालेले आहेत. त्यांच्या गाळ्यामध्ये सोन्याच्या चैना, याच्या ढुंगाखाली 4-व्हीलर कार आलेली आहे यांची. यांचं कंडिशन असं झालं आहे की हातावरचे लोक कसे काय एवढे वरती जातात, आणि जो बिचारा माणूस वर्षानुवर्षे मेहनत करतो आहे, 25-30 हजार पगार घेतो आहे, त्याची आजची कंडिशन तेवढीच धावण्याची 19 वर्षापूर्वी होती. आणि हे सर्व होत असताना त्यांचं आज पण टार्गेट काय चाललं आहे की नाही आम्हाला बिल्डर पाहिजे. ठीक आहे, आम्ही तुमच्याबरोबर येतो ना, पण 19 वर्षाचे डबल जर 38 वर्ष झाले तर आमची एक पिढी जाईल, दुसरी पिढी निर्माण होईल, तर म्हणजे आम्ही हेच भोगायचं का? पिढ्यानपिढ्या आमच्या चाललेल्या आहेत. आज आमच्या इथं कदम साहेब नगरसेवक आहेत, मुख्यमंत्र्यांच्या एकदम टचमधल्या व्यक्तीत, यांना एवढं बाहेर व्हावं लागतं, परेशान व्हावं लागतं, तेव्हा त्यांचं प्रोजेक्ट कशा परिस्थितीमध्ये तयार होतो. आम्ही सामान्य नागरिक आहेत. आम्ही आमची भूमिका कधी स्पष्ट करू शकत नाही, कारण आमचं आज खायचं आम्हाला उद्याचं पडलेलं आहे. आज काय तुमच्या लोकांची नेमकी मागणी काय? आमच्या लोकांची हीच मागणी आहे, जर आम्हाला MMRDA मुख्यमंत्री साहेब बोलतात 4 वर्षात आम्ही तुम्हाला डेव्हलप करून देतो तुमची राहते ठिकाणी, तर आम्हाला याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली? आम्ही याच्यात भरपूर खुश आहोत आणि याच्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. काय मागणी SRA बाहेर तुम्ही लोक धरणा केल्या? कारण असं आहे की आज 17 वर्ष झालेले आहेत नीलम बिल्डर यांनी, आजपर्यंत काहीच काम केलेलं नाही आहे तिथे. आज लोक घाण्यामध्ये, गटारीमध्ये, पाण्यामध्ये, पावसाच्या पाण्यामध्ये, तुंबलेल्या पाण्यामध्ये लोक राहतात. लाधिकरण पण नाही आहे. आजारी होऊन होऊन लोक कितीकच लोक मेले, ढगामध्ये गेले आहेत, असंच म्हणायला लागेल आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना एवढा त्रास होत आहे तिथे. आज जर आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जर हा प्रोजेक्ट राबवलेला आहे SRA मार्फत, MMRDA मार्फत,
लोकांना घराच्या बदले घर मिळत असेल आणि घर लोकांना 3 वर्षामध्ये जर घर मिळत असेल तर मग हे आम्हाला आमच्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे, कारण आमचे लाडके नगरसेवक परमेश्वर कदम साहेबांनी ही योजना इथे राबवण्याचं एक प्रण घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही सगळेजणं त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला MMRDC आणि SRAच्या मार्फतच आम्हाला घरं तिथे पाहिजे आहेत, आम्हाला तिथे कोणी बिल्डरही नको आणि कोणी तिथल्या बिल्डरचा दलालही नाही पाहिजे. नेमकी कुठल्या बिल्डर तुम्ही चेंज ऑफ बिल्डर प्रोसिजर करताय ते काय सांगाल? नीलम बिल्डर जो आहे त्यालाच आम्हाला विरोध आहे, कारण ह्याचं असं आहे की तिथे जास्तीत जास्त दलाल लोक तिथे असतात, दलाल लोकांचे तिथं म्हणजे त्यांना पैसे पाहिजे असतात, दलाल लोकांचं घर चालतं, परिवार चालतो तिथे, त्यामुळं आम्हाला तिथे नको. दलाल लोक बिल्डिंगमध्ये राहतात, दलाल लोकांची मुलं मोठ्या मोठ्या शाळेमध्ये जातात, गोरगरीब राहतात का बिल्डिंगमध्ये? नाही राहत आहेत. बिल्डरचे जे आहेत अध्यक्ष खजिनदार सचिन ते कधी झोपडपट्टीमध्ये आता राहिलेले नाही आहे, सगळे बिल्डिंगमध्ये राहतात आणि तो स्वतः जर कधी गोरगरीब तिथे गेले तर एकच म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही आहे. मग असा विकासक कशाला पाहिजे आम्हाला? आम्हाला असा विकासक नको आहे, आम्हाला SRA आणि MMRDCच्या मार्फतच आम्हाला घरं पाहिजे आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये आणि त्यांच्या मान्यतेमुळेच आम्हाला इथे घरं पाहिजे आहेत. आणि आमचे परमेश्वर कदम साहेब रात्र आणि दिवस मेहनत करून गोरगरिबांसाठी जी मेहनत घेत आहेत तर सर्व जनता त्यांच्या पाठीशी. आम्ही आदर्श सोसायटी में रहता हूँ मैं. हम लोग 10 साल हो गया है, हम लोगों का पेपर जमा करो लो, पेपर जमा करो दो, लेकिन अभी तक कुछ हुआ नहीं. अभी हम लोगों को सीधा परमेश्वर कदम के साथ चलना है, हमको वो नीलम बिल्डर नहीं चाहिए, ठीक है? हम लोग रूम खाली करके उनको देने वाले नहीं हैं. हमारा बिल्डर जो भी करेंगे वो परमेश्वर कदम साहब करेंगे और हम लोग उनके साथ में ही खड़े रहेंगे. और सब चोर लोग हो गए, खाली पैसा सोसाइटी में लाओ, पैसा भरो, इसका 50,000 दो, इसका 20,000 दो, इसका 30,000 दो, हमको जमा करने का है, बस खाली वही चालू है, लूट मार चालू है. ये 10 लोग हैं जिन्होंने, बहुत सारे लोग हैं ये सब जो सोसाइटी चला रहे. आज ये 50,000 रुपये हमारा रूम भी हमने जिसको बेचा उसका 50,000 रुपये लेके आओ और तुमने लिया तुम 50,000 रुपये दो, ऐसा तो हालत है. बिल्डर बनाने का बात कम है और खाने का पैसा ज़्यादा बात चालू है और ये सब लूट मार चालू ही है. 10-15 साल हो गए ना यही चालू. अभी हम लोगों को सीधा परमेश्वर कदम के साथ चलना है, वो बोलेंगे वैसा हम लोग करेंगे, ठीक है? और हमको नीलम बिल्डर नहीं चाहिए, ठीक है ना? और ये लोग नीलम बिल्डर पैसा खिला खिला के हाँ हो रहा है हो जाएगा, 2 महीने में हो जाएगा, ये 2 साल में हो जाएगा, 5 साल में हो जाएगा, 20 साल तो हो गया करते करते.